नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या क्रिएटिव्ह मॅथ मराठीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आपण इलेवन्थ कॉमर्समध्ये ओ सी या विषयातील काही महत्त्वाचा म्हणजे पहिल्या आज सुरुवात करणार आहोत पहिला चॅप्टर बघा तुमचा आहे इंट्रोडक्शन्स ऑफ कॉमर्स अँड बिझनेस ओ सी जो विषय आहे तुमचा त्यातील पहिला चॅप्टर म्हणजेच इंट्रोडक्शन्स ऑफ कॉमर्स अँड बिझनेस म्हणजेच मराठीमध्ये त्याला वाणिज्य आणि व्यवसायाची ओळख असं बोलतात म्हणजेच आता आपण यामध्ये काय अभ्यासणार आहोत तर कॉमर्स आणि बिझनेस नक्की काय आहेत किंवा वाणिज्य आणि व्यवसाय म्हणजे नक्की काय हे या चॅप्टरमध्ये आपण अभ्यासणार आहोत आज आपण सुरुवातीचा काही महत्त्वाचा भाग बघणार आहोत ओके बघा तुमचं चॅप्टरचं नाव आहे इंट्रोडक्शन्स ऑफ कॉमर्स अँड बिझनेस त्यासाठी आता नक्की का आहे वाणिज्य आणि व्यवसाय हे आपल्याला माहिती पाहिजे मग हे सर्व तुम्हाला या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे आता तुम्हाला सुरुवातीलाच दिसेल की इथे येल्लो जो काही चार्ट किंवा बॉक्स करून दिलेला आहे चौकोन दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला काही संवाद किंवा कम्युनिकेशन दिलेलं आहे मग तो कम्युनिकेशन किंवा संवाद कोणाचा आहे तर एक मिसेस देशमुख म्हणून टीचर आहेत आणि त्या दहावीच्या मुलांना काउन्सलिंग किंवा त्यांच्या करिअर संबंधित त्यांच्याशी बोलण्यासाठी ते त्यांच्या क्लासवर जातात आणि त्यांच्यासोबत बोलतात ओके okay, मग त्या त्या विद्यार्थ्यांसोबत कशा प्रकारची चर्चा करतात हे आपण बघणार आहोत पण त्याआधी हा सुरुवातीचा भाग आपण बघूया इथे तुम्हाला दिसेल इंट्रोडक्शन किंवा त्याला मराठीत बोलतात प्रस्तावना बघा त्या इंट्रोडक्शनमध्ये दिलेलं आहे ऑल ह्युमन बीइंग्स रिक्वायर डिफरंट टाईप्स ऑफ गुड्स अँड सर्विसेस टू सॅटिस्फाय देअर नीड्स सो दे कीप देमसेल्फ बिझी अँड डू सम ॲक्टिव्हिटी थ्रूआउट देअर लाईफ ऑल ॲक्टिव्हिटीज कॅन बी क्लासिफाईड ॲज इकॉनॉमिक अँड नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज म्हणजेच काय तर इथे दिलेले आहे तुम्हाला दिसेलच की प्रत्येक मानवाला त्याच्या गरजा भागवण्यासाठी वस्तू व सेवांची गरज असते म्हणजेच माणसाला आपल्याला जीवन जगायचं आहे आपल्याला जर वावरायचं आहे तर आपल्याला वस्तू आणि सेवांची गरज लागणारच आणि त्यामुळे ते स्वतःला आयुष्यावर काहीतरी कामामध्ये गुंतून ठेवतात किंवा सो दे केम्स की देम स्वेल्फ बिझी असं त्यांनी दिलेलं आहे आणि काही ना काही कामामध्ये ते त्यांची लाईफ गुंतवून ठेवतात आणि मग ते कशामध्ये क्लासिफाईड होतं आपल्याला दिलेलं आहे ऑल ॲक्टिव्हिटीज कॅन बी क्लासिफाईड ॲज इकॉनॉमिक अँड नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज म्हणजेच त्या कृतींचे वर्गीकरण आर्थिक कृती आणि इतर कृती आता आर्थिक कृती आणि इतर कृती किंवा इकॉनॉमिक आणि नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी यामध्ये फरक काय आहे तर मी तुम्हाला जे बोलली हे यल्लो कलरचा जो बॉक्स आहे त्यामध्ये संवाद दिलेला आहे मग तो संवाद किंवा कम्युनिकेशन या इकॉनॉमिक आणि नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजवर डिपेंड आहे आता मी तुम्हाला सांगते त्यामध्ये काय फरक आहे आता आपण ते पूर्ण रीड करण्यापेक्षा मी तुम्हाला छोटा आणि स्मॉल डेफिनेशनमध्ये तुम्हाला सांगते बघा एक टीचर असतात सौ देशमुख नावाच्या त्या एका विद्यार्थ्यांच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना भेट देतात मी तुम्हाला बोलली तसं आणि ते भेट दिल्यानंतर मुलांना प्रश्न विचारतात की जेव्हा तुम्ही दहावीच्या परीक्षेची तयारी करत होता तेव्हा तुमच्या क्लासरूमला किंवा तुमच्या क्लासरूमसाठी एखादा कॅन्टीनमधून जर तुम्हाला टी किंवा कॉफी पुरवली जात असेल किंवा चहा किंवा कॉफी तुम्हाला दिली जात असेल तरी तुम्ही त्या मोबदला त्यांना पैसे द्यायचेत का मुलांकडून हो असं आन्सर येतो त्यानंतर त्या विचारतात की जेव्हा तुम्ही घरी अभ्यास करत असता तेव्हा तुम्हाला आई चहा किंवा कॉफी द्यायची का मुलांकडून पुन्हा हो हा असा आन्सर येतो ओके मग त्या पुढे प्रश्न विचारतात की जेव्हा तुम्हाला आई चहा किंवा कॉफी देते तेव्हा तुम्ही आईला पै मोबदल्यात रिटर्न काय देता मुलं बोलतात काहीच नाही आई आम्हाला फ्रीमध्ये देते आणि आई आमच्याकडून अपेक्षा करत नाही की आम्ही तिला रिटर्न काहीतरी द्यावं ओके टीचर बोलतात ओके चालेल टीचर पुन्हा विचारतात की जेव्हा तुम्ही कॅन्टीनमधून घेता तेव्हा तुम्ही त्यांना मोबदलात काय देता तर टीचर सांगतात की आम्ही त्यांना पैसे देतो कारण आम्ही त्यांच्याकडून विकत घेतलेलं आहे आणि आम्ही त्यांना पैसे द्यायलाच पाहिजे त्यांचं ते काम आहे ओके त्यांचं ते प्रोफेशन आहे मग टीचर या दोघांमधला फरक सांगतात आई जो काम करते फ्रीमध्ये करते आणि आईचं ते कर्तव्य आहे ओके आई आपल्यासाठी करते म्हणजेच ही इकॉनॉमिक सॉरी नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजेच अर्थिकेतर कृती म्हणजे जी सेवा फ्रीमध्ये केली जाते त्याला नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी किंवा अर्थिकेतर कृती त्यांचं ते कर्तव्य आहे ते सोशल किंवा आई फ्रीमध्ये करते याला आपण पैसे देत नाहीत ज्याच्या मोबदल्यात आपण पैसे देत नाहीत त्याला नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी किंवा अर्थिकेतर कृती असं बोलतात ओके आणि नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय तर जे कॅन्टीनवाले आपल्याला टी ऑर कॉफी देतात त्यांना आपण पैसे देतो म्हणजे त्यांचं बिझनेस किंवा प्रोफेशन झालं बिझनेस झालं ते त्या मोबदल्यात आपण त्यांना पैसे दिले म्हणजे ज्याच्या मोबदल्यात आपण पैसे देतो पैशांचे ट्रान्झॅक्शन ज्यामध्ये येतात त्याला आर्थिक कृती किंवा इकोनॉमिक ॲक्टिव्हिटी असं म्हणतात आणि त्याचाच संबंध या चार्टमध्ये किंवा या बॉक्समध्ये त्यांचा संवाद दिलेला आहे आणि त्या बॉक्समध्ये कम्युनिकेशनद्वारे तुम्हाला सांगितलेलं आहे की इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय आणि नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय ओके आता आपण पुढे बघूयात तुम्हाला इथे तुम्हाला इथे दिसेल की आता इथे पुढे दिलेलं आहे ह्युमन ॲक्टिव्हिटीजमध्ये नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आणि इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज असे दोन भाग झालेले आहेत तसेच मानवी कृतीमध्ये सुद्धा आर्थिकेतर कृती आणि आर्थिक कृती असे दोन भाग झालेले आहेत इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीचे तीन पार्ट पडतात एक तर बिझनेस प्रोफेशन आणि एम्प्लॉयमेंट आणि आर्थिक कृतीचे सुद्धा व्यवसाय पेशा आणि नोकरी आता इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीलाच मराठीमध्ये आर्थिक कृती असं बोलतात आणि त्याचे ते तीन भाग झालेले आहेत ओके okay, आता डेफिनेशनद्वारे किंवा व्याख्या आहे त्याच्याद्वारे आपण बघूया आर्थिकेतर कृती आणि इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी अँड नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी नक्की काय आहे पहिला पॉईंट आहे तुमचा नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजे नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय तर बघा नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आर दोज ह्युमन ॲक्टिव्हिटीज वीच आर परफॉर्म टू सॅटिस्फाय पर्सनल सोशल रिलिजियस कल्चरल अँड सेंटिमेंटल रिक्वायरमेंट विदाउट मॉनिटरी एक्सपेक्टेशन्स म्हणजेच काय बघा ते इथे सुद्धा दिले आर्थिकेतर कृती ओके नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीला अर्थिकेतर कृती असं बोलतात अर्थिकेतर कृतीमध्ये पैशांची अपेक्षा न ठेवलेल्या कृतींचा सा समावेश होतो म्हणजे पैसे आपल्याला रिटर्न मिळतील याची अपेक्षा ठेवली जात नाही ज्यात वैयक्तिक सामाजिक धार्मिक सांस्कृतिक आणि भावनिक बाब्यांचा सा समावेश असतो आता इथे दिलेला आहे बघा की पर्सनल सोशल रिलीजियस कल्चरल आणि सेंटिमेंटल रिक्वायरमेंट विदाऊट मॉनिटरी एक्सपेक्टेशन म्हणजे पैशांची अपेक्षा न करता त्यामध्ये वैयक्तिक सामाजिक धार्मिक सांस्कृतिक आणि भावनिक बाबींचा समावेश असतो म्हणजेच काय तर पुस्तक वाचणे आता पुस्तक वाचणे जनतेची सेवा करणे किंवा आई स्वयंपाक बनवणे आता रिडिंग बुक्स सर्वाईंग पीपल अँड कुकिंग बाय मदर्स या गोष्टींमध्ये आपण पैसे रिटर्न देत नाही रिडिंग बुक जेव्हा रिडिंग करतो तेव्हा ते आपल्या स्वतःसाठी किंवा दुसऱ्यांना समजण्यासाठी आपण करत असतो यामध्ये कुठल्याच प्रकारचा पैशांचा व्यवहार नसतो कुकिंग बाय मदर्स आईचं ते कर्तव्य आहे किंवा आई, कि आई, आई आपल्याला देते हा भावनिक बाबींशी समावेश होतो मग यांच्यामध्ये आपण बघितलं तर यामध्ये कुठेच पैशांचा संबंध येत नाही म्हणून ते झाले नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी ओके दुसरं आहे पुढचं इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज मग इकोनॉमिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय तर बघा ॲक्टिव्हिटीज दॅट इन्व्हॉल्व प्रोडक्शन डिस्ट्रिब्युशन अँड कन्झम्पन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फॉर मनी ऑर मनी इज वर्थ ॲट ऑल लेबर्स विथ इन अ सोसायटी इज कॉल्ड इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी फॉर एक्झाम्पल वर्कर अँड वर्किंग इन फॅक्टरी ओके त्यालाच बघा इथे मराठीत दिलेले आर्थिक कृती इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीला बोलतात आर्थिक कृती समाजातील सर्व स्तरातून वस्तू व सेवा यांचे उत्पादन वितरण इत्यादीशी संबंधित पैसे मिळवण्याच्या हेतूने केलेल्या कृतींचा आर्थिक कृतींमध्ये समावेश होतो म्हणजेच थोडक्यात तुम्हाला सांगायचं झाले तर अशा कृती ज्यांच्यामुळे आपल्याला पैसे मिळतात पैशांशी ज्या कृतींचा समावेश येतो त्याला इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी किंवा आर्थिक कृती असं बोलतात मॉनिटरी ट्रान्झॅक्शनशी त्याचा समावेश येतो उदाहरण वर्कर्स वर्किंग इन अ फॅक्टरी जेव्हा कामगार फॅक्टरीमध्ये काम करतात तेव्हा त्यांना पैसे मिळतात ओके द इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज फॅसिलिटीज द अर्निंग लाईव्हिहूड म्हणजेच आर्थिक कृतींमुळे रोजीरोटी मिळवणे सुलभ होते पुढचं पॉईंट आहे तुमचं बिझनेस ओके बिझनेस म्हणजे व्यवसाय आता तुमचा जो चॅप्टरचं नाव आहे आपलं त्यामध्ये हा बिझनेस हा विषय आपला येतो आहे आता बिझनेस म्हणजे काय तर बघा बिझनेस रिप्रेझेंट द ऑर्गनाइज रिफर्स बाय अन इंडिव्हिज्युअल ऑर ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स येस बिझनेस रिप्रेझेंट्स द ऑर्गनाइज रिफर्स बाय अन इंडिव्हिज्युअल ऑर ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स म्हणजेच व्यवसाय हा एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या समूहाचे सुसंगटित प्रयत्न दर्शवतो म्हणजेच काय ते इट इज अ सिस्टमॅटिक अटेम्प्ट बाय बिझनेस पर्सन्स टू प्रोड्यूस द गुड्स अँड सर्विसेस अँड सेल देम इन अ मार्केट टू रीप अँड सॉरी आहे बघा टू रीप द रिवॉर्ड बाय वे ऑफ प्रॉफिट इट सॅटिस्फाईज मल्टिपल अँड कॉम्प्लेक्स नीड्स ऑफ सोसायटी म्हणजेच काय तर व्यवसाय हा एखाद्या व्यक्तीसाठी आणि एखाद्या समूहाचे सुसंगट प्रयत्न दर्शवतो वस्तू व सेवांचे उत्पादन करून आणि बाजारपेठांमध्ये दे त्यांची विक्री करून नफ्याच्या स्वरूपात मोबदला मिळवण्याच्या पद्धतशीर प्रयत्न व्यावसायिकाकडून केला जातो आणि तसेच समाजाच्या विविध प्रकारच्या गरजा भागवल्या जातात आपल्याला माहिती असेल तुम्हाला नक्कीच माहिती असेल बिझनेस हा शब्द तुम्ही ऐकत असाल व्यवसाय हा शब्द तुम्ही ऐकत असाल मग काय तर त्यामध्ये एखादा व्यक्ती तुम्ही बघत असाल तर तो व्यवसाय करत असतो म्हणजे काय विक्री करत असतो एखादा हातगाडीवर वगैरे फळं विकणे हा झाला एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय आणि समूहाचा व्यवसाय म्हणजे काय तर छोटासा कोणता तरी बिझनेस पार्टनरशिपमध्ये असू शकतो किंवा बिझनेस तुम्ही बघितलात तर दोन तीन व्यक्ती मिळून कपड्यांचं दुकान तयार करणे सुरू करणे हा देखील समूहामध्ये येऊ शकतो ओके प्रोडक्शन्स ऑफ गुड्स ॲक्च्युली मीन्स द मेकिंग ऑफ गुड्स ओके इट मे बी द ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट ऑर फिनिश्ड गुड्स प्रोड्यूस इन अ फॅक्टरीज एखाद्या वस्तूचे उत्पादन करणे म्हणजे ती वस्तू तयार करणे असं त्यांनी दिलेलं आहे त्या कोणत्याही प्रकारच्या असू शकतात जसे कृषी उत्पादने किंवा कारखान्यात तयार होणाऱ्या वस्तू आता वस्तू इथे दिलेल्या आहेत बघा गी गुड्स कॅन बी प्रोड्युस विथ द मॅनपावर ऑर द हेल्प ऑफ द मशीन्स ज्या वस्तू मशीनने तयार केलेल्या सुद्धा असू शकतात किंवा मॅनपावर म्हणजे माणसाने तयार केलेल्या सुद्धा असू शकतात तसंच इट मे बी ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट ऑफ फिनिश गुड्स प्रोड्युस्ड इन द फॅक्टरीज त्या वस्तू कृषी सुद्धा असू शकतात किंवा कारखान्यात तयार होणाऱ्याही असू शकतात असं त्यांनी दिलेलं आहे आता उदाहरणार्थ बघा तर कल्टिवेटिंग पीस ऑफ लँड अँड ग्रोविंग फूड ग्रेन्स इन्झ अँड द एक्झाम्पल ऑफ ॲग्रिकल्चर प्रोडक्शन्स म्हणजे जमिनीची मशागत करून अन्नधान्याचे उत्पादन करणे ही एक कृषी उत्पादनाचे उदाहरण आहे आपण बघतो की मशागत करून जमिनीची मशागत करून म्हणजे अन्नधान्याचे उत्पादन म्हणजे आपण बघतो भात किंवा ज्वारी बाजी यासारख्या गोष्टी आपण बघतो त्या कृषी उत्पादनामध्ये येतात आपण ब ज्या प्रकारे त्यांचा समावेश असतो ओके आता त्यानंतर आपण बघितलं तर इथे दिलेले हाव वेवर द कन्वर्टिंग ऑइल सीड्स इन टू द एडिबल ऑइल विथ द हेल्प ऑफ मॅन पॉवर ॲज वेल ॲज द मशीन पॉवर इज अन द एक्झाम्पल ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द गुड्स म्हणजेच मानवी श्रम किंवा यंत्राच्या सहाय्याने कारखान्यामधून तेल बियांचे रूपांतर खाद्य तेल करणे खाद्य तेलात करणे हे औद्योगिक उत्पादनाचे उदाहरण आहे म्हणजेच काय औद्योगिक उत्पादन म्हणजे काय तर दोघांचाही त्यामध्ये समावेश आहे बघा की मानवी श्रम आणि यंत्र आपण बघितलं ते इथे दिलेलं आहे त्यांनी मॅन पॉवर ॲज वेल ॲज मशीन पॉवर इज अँड द एक्झाम्पल ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कोर्स ओके आता त्यानंतर इथे उदाहरण तुम्हाला दिलेलं होतं ते आपण बघितलं पुढे दिलेलं आहे डिस्ट्रीब्युशन इन्क्लूड द मार्केटिंग ऑफ गुड्स अँड सर्विसेस इट इन्वॉल्व द ट्रान्सपोर्ट वेअर हाऊसिंग ॲडव्हर्टायझिंग वीच फॅसिलिटेड ट्रान्सफर ऑफ गुड्स अँड प्रोडक्ट टू द फायनल कन्झमर्स ओके वितरणामध्ये वस्तू व सेवा यांचा समावेश असतो यामध्ये वाहतूक गोदाम जाहिरात यांच्या सहाय्याने उत्पादकाकडून ग्राहकाकडे त्या वस्तू हस्तांतरित केल्या जातात या सर्वांचा समावेश संकल्पनेत येतो व्यवसाय या संकल्पनेत येतो म्हणजेच यामध्ये नक्की काय येतो तर बघा वाहतूक म्हणजे ट्रान्सपोर्ट आणि हाऊसिंग म्हणजे गोदाम ॲडव्हर्टायझिंग या गोष्टींचा व्यवसायामध्ये समावेश येतो आता आपल्याला तुम्हाला माहिती असेल तुम्ही ऐकत असेल एखाद्याने व्यवसाय सुरू केला म्हणजे त्याचे ॲडव्हर्टायझिंग करायलाच पाहिजे वेअरहाऊसमध्ये त्यासाठी ते एखादा जागा बघितली पाहिजे ज्या ठिकाणी तो व्यवसाय सुरक्षित असेल ओके ट्रान्सपोर्ट वाहतूक होणं गरजेचं देखील आहे या गोष्टींचा समावेश बिझनेसमध्ये येतो ओके आता इथे दिलेलं आहे डेफिनेशन्स ऑफ बिझनेस किंवा व्यवसायाची व्याख्या आता इथे काही प्रोफेसरची नावं दिलेली आहेत त्यांनी त्याची व्याख्या स्पष्ट केलेली आहे बघूयात ते कोण आहेत प्रोफेसर हेनी हैने जे हैं लि है कि बिजनेस एक्टिविटीज आर ऑल दोज ह्यूमन एक्टिविटीज विच आर डायरेक्टेड टूवर्ड्स तो तो द तो प्रोडक्शन्स एंड प्रोसेसिंग ऑफ वेल्थ हाँ डेफिनेशन खरच खूब महत्वाचार है बगा बिजनेस एक्टिविटीज आर ऑल दोज ह्यूमन एक्टिविटीज विच आर डिरेक्टेड टुवर्ड्स द प्रोडक्शन्स अँड प्रोसेसिंग ऑफ वेल्थ म्हणजेच काय तर मालाच्या उत्पादन करण्याच्या व संपत्ती मिळवण्याच्या दिशेने केलेली मानवी कार्य म्हणजे व्यवसाय हो आता प्रोडक्शन्स अँड प्रोसेसिंग ऑफ वेल्थ म्हणजेच काय तर मालाचे उत्पादन आणि संपत्ती मिळवण्याच्या दिशेने केलेले प्रयत्न किंवा केलेली कार्य म्हणजेच व्यवसाय होय ओके आता पुढे प्रोफेशन प्राईड हग्स अँड कपूर यांच्यामध्ये द ऑर्गनाइज इफर्ट्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स टू प्रोड्यूस अँड द सेल ऑफ प्रॉफिट सेल फॉर प्रॉफिट द गुड्स अँड सर्विसेस दॅट सॅटिस्फाय द सोसायटीज नीड्स म्हणजेच काय तर समाजाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वस्तू व सेवांचे नफा मिळवण्याच्या दृष्टीने उत्पादन व विक्रीसाठी व्यक्तीने सामाहिक प्रयत्न म्हणजे व्यवसाय आपण बघतो की वस्तू आता एखादी व्यक्ती जर बिझनेस सुरू करते तर साहजिकच आहे नफा या दृष्टीने बघत असेल की आपल्याला त्या मोबदल्यात काहीतरी नफा मिळेल किंवा उत्पादन व विक्रीसाठी आता उत्पादन व विक्रीसाठी सुद्धा हा व्यवसाय केला जातो एखादी व्यवसाय तयार करायचा म्हणजे व्यक्तींनी सामूहिक तो प्रयत्न केलेला असतो की वैशिष्टे, वैशिष्टे ले ले, आता कॅरेक्टरिस्टिक्स फ्युचर्स ऑफ बिझनेस दिलेले आहे म्हणजेच काय तर वैशिष्ट्ये वैशिष्ट्य आपल्याला दिलेले आहेत की बिझनेसचे ते आपण बघणार आहोत ओका बघा आता इथे दिलेलं आहे की फ्युचर्स ऑफ बिझनेस फीचर्स ऑफ बिझनेस किंवा कॅरेक्टरिस्टिक्स त्याला असं बोलतात पहिलं आहे एन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी बिझनेस इज ॲन अ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी एक ॲज इट इज अंडरटेकन टू अर्न मनी ऑर लाईव्हलीवूड खूप इझी आहे वाक्य बघा अँड इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजेच काय तर आर्थिक कृती मग आर्थिक कृती आता तुम्हाला हा फीचर्स दिलेला आहे बिझनेस अँड इकोनॉमिक ॲक्टिव्हिटी एवढंच वाक्य तुम्हाला महत्त्वाचं आहे की बिझनेस इज अँड इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी ॲज इट इज अंडरटेकन टू अर्न मनी ऑर लाईव्हलीहूड म्हणजेच काय व्यवसाय ही एक आर्थिक कृती आहे आणि ती अर्थप्राप्तीसाठी किंवा उपजीविकेसाठी केली जाते इट इज नॉट बिकॉज ऑफ लव्ह अफेक्शन्स फिलिंग्स अँड सेंटिमेंट म्हणजेच ती प्रेमासाठी आपुलकीसाठी आणि करुणीसाठी केली जात नाही तर ती अर्थप्राप्तीसाठी आणि उपजीविकेसाठी म्हणजेच इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे ती पैसे कमवण्यासाठी आणि जगण्यासाठी केली जाते स्वतःचा भाग्य स्वतःचं जीवन भागवण्यासाठी केलं जाते ओके पहिले होतं तुमचं फ्युचर्स अँड इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज म्हणजेच आर्थिक कृती दुसरं आहे टू पार्टीज किंवा दोन पक्ष आता म्हणजे काय ते एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इनवॉल्व अँड एक्सचेंज म्हणजेच प्रत्येक व्यवसायाच्या घडामोडीमध्ये दे देवाणघेवाण केली जाते एक्सचेंज म्हणजे काय देवाणघेवाण दिलेली वस्तू किंवा पुरातही येऊ शकते ती एक्सचेंज ही ऑफर त्यामध्ये मर्यादित असते मिनिमम टू पार्टीज आर रिक्वायर्ड फॉर एक्सचेंज द सेलर अँड बायर एक्सचेंज यामध्ये एक्सचेंज म्हणजे काय आता जर देवाणघेवाण त्या देवाणघेवाण या कृतीमध्ये दोन व्यक्ती असतात एकतर ग्राहक आणि विक्रेता या दोन पक्षांचा समावेश असतो किंवा दोन पार्टींचा समावेश असतो बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इज द रिझल्ट ऑफ अँड द अॅग्रीमेंट बिटवीन द बायर अँड द सेलर विच मे बी ओरल ऑर रिटर्न आता बघा बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इज अ रिझल्ट ऑफ अँड द ॲग्रीमेंट बिटवीन द बायर अँड सेलर इथे दिलेला आहे की व्यवहारातील पूर्ण करणे आणि पूर्ण होणे म्हणजेच खरेदीदार व विक्रेता यांच्यातील लेखी व तोंडी करार होय आता एखादा व्यवसाय पूर्ण होण्यासाठी या दोन व्यक्तींचा खूप गरजेचे असतात की विक्रेता आणि ग्राहक म्हणजे बायर आणि सेलर आणि त्यांचा ओरल आणि लेखी जो डील असतो ते देखील तेवढाच महत्त्वाचा असतो ओके पुढचा आहे प्रॉफिट मोटिव्ह आता प्रॉफिट मोटिव्ह आता तुम्हाला इथे पूर्ण मोठे मोठे पॉईंट दिलेले आहेत ते पूर्ण लिहिणं गरजेचं नाही त्यातले मोस्ट इम्पॉर्टंट जे सेंटेन्स असतील टू लाईन तुम्ही जरी लिहिल्या एखादा वाक्य तरी लिहिला पण तो अर्थपूर्ण असला पाहिजे तरीही तुम्हाला मार्क्स मिळू शकतात पूर्ण बघा प्रॉफिट मोटिव्ह आता प्रॉफिट मोटिव्हमध्ये तुम्ही इतकंही लिहिलं तरीही चालेल की द बेसिक पर्पज ऑफ बिझनेस इज टू अर्न प्रॉफिट फॉर इट्स ऍक्टिव्हिटीज बिझनेसमॅन ट्राय टू मॅक्झिमाइ प्रॉफिट आइदर बाय इंक्रीजिंग द व्हॉल्यूम ऑफ सेल्स अँड रिड्यूसिंग द कॉस्ट ओके आता म्हणजे काय तर बघा नफा मिळवणे हा कोणत्याही व्यवसायाचा मूळ उद्देश असतो व्यवसायात वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री करून व वस्तूंची किंमत थोड्याफार प्रमाणात कमी करून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न व्यवसाय करत असो साहजिकच व्यवसाय सुरू करणं ही म्हणजेच प्रॉफिट मोटिव म्हणजे नफा मिळवणे हा प्रत्येकाचा उद्देश असेल त्यामुळे ही लाईन महत्त्वाची आहे की द बेसिक पर्पज ऑफ बिझनेस इज टू अर्न प्रॉफिट फ्रॉम इट्स ॲक्टिव्हिटीज किंवा इट इज द इट इज द स्पेन ऑफ बिझनेस विच किप्स द बिझनेस गोईंग टू द लाँग टर्म म्हणजेच आता इथे दिलेलं आहे तुम्हाला नफा हा उद्योगाचा कणा असतो ज्यामुळे तो दीर्घकाळ चालू शकतो ज्या इझी आणि शॉर्ट लाईन्स आहेत त्याच लिहिल्या तरीही तुम्हाला मार्क्स मिळू शकतो इट इज द लाँग टर्म बिझनेस ओके आता बघा पुढे तुमचा आहे की द अमाऊंट ऑफ प्रॉफिट मे बी डिफर फ्रॉम बिझनेस टू बिझनेस नफा हा व्यवसायानुसार वेगवेगळा असतो जसा व्यवसाय तुम्ही सुरू केलेला आहे तसा तुमचा नफा असेल प्रत्येक व्यवसायाच्या बाबतीत नफा वेगवेगळा असतो प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्विसेस बिफोर एक्सचेंजिंग द गुड्स अँड सर्विसेस दे, दे शूड बी प्रोड्युस्ड बाय बिझनेस एंटरप्राइजेस म्हणजेच कोणत्याही वस्तूंची सेवांची देवाणघेवाण करण्यापूर्वी व्यवसायांना त्या वस्तूंचे उत्पादन करावे लागते ओके आता इथे देखील तुम्हाला दिलेला आहे की गुड्स आर इदर मॅन्युफॅक्चर ऑर प्रोड्यूस फ्रॉम द सप्लायर विथ द एम ऑफ सेलिंग इन द फर्दर कंज्युमर फ्रॉम प्रॉफिट म्हणजेच काय तर वस्तू या एकतर तर कारखान्यात मोठ्या प्रमाणावर निर्माण केल्या जातात किंवा उत्पादकाकडून त्याचा पुरवठा होत असतो या कृतीमध्ये नफा मिळवणे ह्याच उद्देश असतो आता इथे देखील ना पूर्ण संपूर्ण लाईन लिहिण्याची काही गरज नाही तुम्ही एवढंही लिहिलं तरी चालेल की बिफोर एक्सचेंजिंग द गुड्स अँड सर्व्हिसेस दे, दे शूड बी प्रोड्युस बाय बिझनेस एंटरप्राइजेस म्हणजेच कोणत्याही वस्तूंची सेवांची व वस्तूंची देवाणघेवाण करण्यापूर्वी व्यवसायाने त्या वस्तूंचे उत्पादन करावे लागते येस दॅट इज आणि काय okay? आहे की या कृतीमध्ये नफा मिळवणं हे महत्त्वाचे उद्दिष्ट असते मग एवढं लिहिलं तरीही चालतं की विथ द एम ऑफ सेलिंग इट फर्दर टू कन्झ्युमर फॉर प्रॉफिट ओके पुढे बघा नेक्स्ट आहे एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्विसेस बिझनेस इन्वॉल्व द ट्रान्सफर ऑफ गुड्स अँड सर्विसेस डायरेक्टली अँड इनडायरेक्टली विथ द मनी ऑर मनीज वथ म्हणजेच वस्तू व वस्तूंची वस्तू व सेवांची देवाणघेवाण व्यवसायामध्ये वस्तू व सेवां सेवांची देवाणघेवाण यांचा समावेश असतो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या पैशांच्या रूपात व किमतीच सेवांची आणि वस्तूंची देवाणघेवाण केली जाते ओके देवाणघेवाण हा तुमचा महत्त्वाचा पॉईंट आहे जसं डिरेक्टली और इनडायरेक्टली एवढाच वर्ड तुम्ही लिहिला तरीही भरपूर आहे बिझनेस इनवॉल्व्ह द ट्रान्सफर ऑफ गुड्स अँड सर्विसेस डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली मनीज ऑर मनीजवर अँड डायरेक्ट एक एक्झाम्पल्स लिहायचा बघा एक्झाम्पल बाईंग नोटबुक फॉर कॅश ऑन द अदर हँड इन केस ऑफ वॉटर एक्सचेंज गुड्स अँड सर्विसेस आर एक्सचेंज फॉर सम अदर गुड्स अँड सर्विसेस ओके पैशांच्या सहाय्याने वही खरेदी करणे आता वही खरेदी करणे यामध्ये आपण बघितलं तर वही घेतल्यानंतर आपण त्यांना पैसे देतो मग त्याप्रकारे गहूच्या बदल्यात तांदूळ देणे किंवा इथे दिलेले आहे की वीट इज अ एक्सचेंज फॉर राईस म्हणजे गहूच्या बदल्यात तांदूळ हे देऊ शकतो इफ गुड्स आर प्रोड्यूस फॉर ओन कन्झप्शन द स्टिचिंग द ड्रेस फॉर डॉटर आता हे सर्व बघायची काही गरज नाही तुम्हाला छोटंसं आणि नॉर्मल एक्झाम्पल्स तुम्ही बघितला तरीही चालेल की एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजेच काय तर वस्तू व वस सेवांची देवाणघेवाण यामध्ये तुम्ही बघितलं तर प्रत्यक्ष पैशांचा सा समावेश होतो आणि कृती किमतीत वस्तू व सेवांची देवाण घेवाण एक उदाहरण म्हणजे पैसे जेव्हा वही खरेदी करतो तेव्हा आपण त्यांना पैसे देतो आणि दुसरं सांगितलं वीट इज अ एक्सचेंज फॉर राईस म्हणजे गहू देऊन त्याबद्दल तांदूळ घेणे हे दोन एक्झाम्पल लक्षात ठेवले बाद झालं ओके नेक्स्ट बघा डीलिंग इन गुड्स अँड सर्विसेस म्हणजेच काय तर वस्तू व सेवांचा विनिमय आता एव्हरी टाईप ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इज कन्सर्ड विथ आयदर गुड्स ऑर सर्विसेस म्हणजे प्रत्येक व्यवसाय प्रकारातील व्यवहार हे वस्तू व सेवा यांच्याशी संबंधित असतात आता यामध्ये उदाहरण तुम्ही लिहू शकता डायरेक्ट हाव सर्विसेस क्रिएटेड फॉर बिझनेस पर्पज आर इन्टॅन्जिबल विच आर द इसेन्शियल फॉर डुईंग द बिझनेस आता यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे बघा की व्यवसायांसाठी निर्माण केलेल्या सेवा अदृश्य स्वरूपाच्या असतात परंतु व्यवसाय करण्यासाठी या सेवांची गरज असते अदृश्य स्वरूपाच्या किंवा इन्टँजिबल इंटॅन्जिबल म्हणजे काय त्या आपल्याला दिसत नाहीत पण त्या कृती आपल्यातून केल्या जातात इंटेंजिबल स्वरूपाच्या असतात म्हणजे ट्रान्सपोर्टेशन बँकिंग अँड इन्शुरन्स या इनटॅन्जिबल आहेत किंवा अदृश्य आहेत वा बघा वाहतूक बँक आणि विमा ओके okay? आता त्यांचा समावेश तुम्हाला इथे दिले आहे गुड्स दोन प्रकारचे दिले आहेत कन्झ्युमर गुड्स आणि कॅपिटल गुड्स त्यांचा समावेश दिलेला आहे दिले। ओके आता तुम्ही हे बघितलं तर तुमचा प्रश्न आहे फ्युचर्स ऑफ बिझनेस किंवा व्यवसायाची उद्दिष्ट आहे आता त्यामुळं त्यामध्ये तुम्ही बघितले तर दहा पॉईंट तुम्हाला दिलेले जर हा क्वेश्चन विचारला पाच मार्काला असेल आणि त्यातले तुम्ही पाच पॉईंट लिहिले आणि व्यवस्थित लिहिले तरीही तुम्हाला तो क्वेश्चन व्यवस्थित प्रकारे मार्क्स मिळू हो शकतात डेफिनेशन आणि कोणतेही पाच फीचर त्यामध्ये तुम्ही टाकले तरीही तुमचं व्यवस्थित होऊ शकतो आता इथे पुढचे जे फीचर्स आहेत ते सर्वच एक्सप्लेन करायची काही गरज नाही पण मी सांगते पुढचं आहे कॉन्टिन्युटी इन डीलिंग्स म्हणजेच काय तर बघा व्यवसाय सातत्य एव्हरी बिझनेस रिक्वायर्स द रेग्युलरिटी इन ट्रान्झॅक्शन म्हणजे प्रत्येक व्यवसायामध्ये नियमितपणे व्यवहार होत असतात वन सिंगल ट्रान्झॅक्शन डज नॉट कॉन्स्टिट्यूट द बिझनेस केवळ एकच व्यवहार त्याला व्यवसाय म्हणता येत नाही आता हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे बघा कंटिन्युटी इन डीलिंग्स एव्हरी बिझनेस रिक्वायर तर लेग रेग्युलरिटी इन बिझनेस ट्रान्झॅक्शन्स म्हणजे नियमितपणे व्यवहार अस होत असतात आणि वन सिंगल ट्रान्झॅक्शन डज नॉट कॉन्स्टिट्यूट द बिझनेस म्हणजे एकच व्यवहार तुमचा व्यवसाय त्याला म्हणता येत नाही उदाहरण दिलेलं आहे इफ पर्सन सेल्स इज ओन मोटार कार अँड अन्स्ट प्रॉफिट देन इट विल नॉट बी द कन्सिडर्ड ॲज बिझनेस ॲक्टिव्हिटी म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःची मोटार विक्री करतो आणि पैसे मिळवतो तेव्हा त्याला व्यवसाय म्हणता येत नाही ओके आणि दुसरं उदाहरण दिलेलं आहे बघा की आ, बट इफ ही ही इज अ कार डीलर सो ही सेल्स अँड परचेस द कार्स रेग्युलरली देन इट इज अ कन्सिडर्ड ॲज बिझनेस सेक्टर म्हणजे जेव्हा ती व्यक्ती नियमितपणे मोटारींची खरेदी विक्री करत असेल तेव्हा त्याला व्यवसाय म्हणतात व्यवसाय सातत्य किंवा कंटिन्यूटी इन डीलिंग्समध्ये बघा म्हणजे काय येतं की जेव्हा तुम्ही एखादी व्य वस्तू विकली तुम्हाला तुमची गाडी विकायची आणि त्याबदल्यात तुम्हाला पैसे मिळाले म्हणजे हा व्यवहार हा व्यवसाय होत नाही पण जेव्हा तुम्ही नियमितपणे तो ट्रान्झॅक्शन तुमचा जो बिझनेस आहे नियमित गाड्या विकायचा तो तुम्ही सुरू ठेवला तर तो बिझनेस होऊ शकतो अनसर्टन रिटर्न म्हणजे अनिश्चित परतावा इन बिझनेस तर रिटर्न्स आर नेव्हर प्रेडिक्टेबल म्हणजे नफ्याचा अंदाज घेता येत नाही किंवा हमी देता येत नाही आणि गॅरंटी सुद्धा देता येत नाही बिझनेसमॅन मे अन प्रॉफिट और सफर लॉस एकतर बिझनेसमॅनला प्रॉफिट होऊ शकतो नफा होऊ शकतो किंवा तो लॉसमध्ये किंवा तोट्यामध्येही जाऊ शकतो ओके अनसर्टन रिटर्न किंवा अनिच्छतामध्ये आहे इन बिझनेस दर रिटर्न आर नेवर प्रेडिक्टेबल और गॅरंटी गॅरंटी आपण देऊ शकत नाही बिझनेसची कोणत्याही प्रकारे एकतर नफा होऊ शकतो किंवा एकतर नुकसान किंवा लॉस हे होऊ शकतो नाइंथ आहे इलेमेंट ऑफ रिस्क म्हणजेच जोखीम किंवा धोका रिस्क इज द की इलेमेंट ऑफ एवरी बिझनेस विच इज कन्सर्ड विथ द एक्सपोजर टू लॉस म्हणजे जोखीम किंवा धोका हो हा प्रत्येक व्यवसायातील महत्त्वाचा घटक आहे आता हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे रिस्क इज द की इलेमेंट ऑफ एव्हरी बिझनेस विच इज अ कन्सर्न्ट विथ एक्सपोर्ट लॉस आता हे एवढं तुम्हाला सांगण्यापेक्षा मी छोटं एक्झाम्पल तुम्हाला सांगते जर तुम्ही एखादा बिझनेस सुरू केला सुरुवातीलाच आपण वडापावची गाडी सुरू केली तर साहजिकच आहे त्याच्यामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला प्रॉफिट होईल असं नाही किंवा तुमची गाडी व्यवस्थित ठिकाणी आहे की नाही हे आपल्याला माहिती नाही त्यामुळे तिथे रेग्युलर कस्टमर येतील हे देखील माहिती नाही तुम्ही लॉसमध्येही जाऊ शकता आणि जर तुम्ही तीच गाडी जर बाजारात उभी केली तर तुम्ही प्रॉफिटमध्येही जाऊ शकता त्यामुळे आपण काहीही सांगू शकत नाही की नक्की कशामुळे लॉस येतोय किंवा कशामुळे तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात ओके आता नेक्स्ट आहे तुमचं शेवटचं कस्टमर सॅटिसफॅक्शन कस्टमर सॅटिसफॅफॅक्शनमध्ये बघा कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज द अल्टिमेट एम ऑफ ऑल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज अँड बिझनेस इज नॉट अँड एक्सपेक्शन टू इट ओके आता उपभोक्त्यांचे किंवा ग्राहकांचे समाधान सर्व आर्थिक उपभोक्त्यांचे सहाय्य म्हणजे अंतिम आपलं ध्येय काय आहे की कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन सा ओके okay? आणि जर कस्टमर सॅटिस्फाईज नसेल तर आपल्या बिझनेसला काही अर्थ नसतो तसंही बघा आता इथे दिलेलं आहे की मॉडर्न बिझनेस बिलीव्ज इन द सॅटिस्फाईंग द कस्टमर्स बाय प्रोविंग प्रोवाइडिंग द क्वालिटी प्रोडक्ट्स अँड सर्विस ॲट अ रिजनेबल प्राईस म्हणजेच दर्जेदार वस्तू आणि सेवांचा पुरवठा माफक किमतीमध्ये करून ग्राहकांचे समाधान करण्यावर आधुनिक व्यवसाय भर देतो आणि ग्राहक मिळवणे व प्रस्थापित ग्राहक करणे हे प्रमुख उद्दिष्ट असतं म्हणजेच द पर्पज ऑफ बिझनेस इज टू क्रिएट अँड रिटेन द कस्टमर्स कस्टमर सॅटिस्फॅक्शन म्हणजे नक्की काय तर कस्टमरला भावेल अशा गोष्टी आपल्याकडे अवेलेबल पाहिजेत अशा वस्तू आणि सेवा आपल्याकडे अवेलेबल पाहिजेत एक तर त्यांना त्यांच्या बजेटमध्ये व्हावेल अशी आपली प्राइस असली पाहिजे म्हणजे आपल्या कस्टमर सॅटिस्फॅक्शन आपल्याला करणं गरजेचं आहे आपण आज काय बघितलं ते बघूयात बघा आपण नॉन इकॉनॉमिक आणि इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी बघितली इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय ज्या मोबदल्यात आपल्याला पैसे मिळतात नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्ह म्हणजे म्हणजे काय तर त्या मोबदल्यात आपण पैशांची अपेक्षा करत नाही ओके दुसरं बघितलं आपण बिझनेस हा पॉईंट बघितला आणि बिझनेस म्हणजे काय तर बिझनेस हा व्यक्तीचा किंवा व्यक्ती समूहांचा असू शकतो त्यामध्ये वस्तू व सेवांचे उत्पादन होते आणि विक्री केली जाते आणि त्या मोबदल्यात एकतर प्रॉफिट होऊ शकतो किंवा लॉस होऊ शकतो ओके आता पुढचं त्यामध्ये आपण बिझनेसच्या दोन डेफिनेशन बघितले एकदा प्रोफेसर हॅणेनची बघितली आणि प्राईड हंग्स अँड कपूर यांची बघितली त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स महत्त्वाचा पार्ट म्हणजे फ्युचर्स वैशिष्ट्ये बघितले इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजेच आर्थिक कृती बघितलं प्रॉफिट मोटिव्ह म्हणजे दोन पक्ष बघितलं प्रोडक्शन्स ऑफ गुड्स अँड सर्विसेस म्हणजेच वस्तू व सेवांचे उत्पादन आपण बघितलं येस टू पार्टीज एक बघितलं त्याला दोन पक्ष असं बोलतात आणि प्रॉफिट मोटिव्ह म्हणजे नफा येतो एक बघितला आपण अशा प्रकारे आपण दहा पॉइंट बघितलेले आहेत ते खूप इझी आहेत सर्वच पॉईंट करावे असं काही नाही तुम्हाला जे इझी वाटेल असे कोणतेही सात ते आठ पॉईंटही लिहू शकतात दहापैकी कस्टमर सॅटिस्फॅक्शन इलेमेंट ऑफ रिस्क अनसर्टन रिटन इन दिली जे तुमच्या डेली म्हणजे तोंडामध्ये किंवा आपण बघतो बिझनेसचे ट्रान्झॅक्शन बरेच वर्ड तुम्हाला माहिती आहेत बिजनेस रिलेटेड त्यातले कोणतेही सेवन पॉईंट्स यातले तुम्हाला ओळखीचे वाटले तर तेही तुम्ही लिहू शकता त्यानुसारही तुम्हाला मार्क्स मिळू शकतात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा पार्ट बघणार आहोत ओके थँक्यू